सांगली महापालिका क्षेत्रातील नव्याने झालेल्या 12 रस्त्यांवर एमएससीबीच्या खुदाई स्थायी समिती सभेत विरोध करण्यात आला आहे. एकूण 50 पैकी 12 नव्याने डांबरी झालेल्या रस्त्यावर वायरिंग अंडरग्राउंड करण्यासाठी रस्ते खुदाई करण्यास विषय प्रशासनाकडून आला आहे. 4 वर्षात पहिल्यांदाच हे रस्ते डांबरी झाले आहेत. आता हे रस्ते खोदण्यात येणार असल्याने या विषयास सर्व सदस्यांनी विरोध केला आहे. जिथे पंपिंग स्टेशनच्या जागा फायनल नाही, लाईन टाकायचं काम चालू आहे. कुठल्याही प्रकारचे अर्धवट सगळीकडे लाईन टाकलेले आहेत, रायझिंग बिल टाकलेले नाही, आणि आज ज्या लाईन पडलेल्या आहेत त्या अजून एकही ॲक्टिवेट झालेली नाही लाईन. अशा परिस्थितीची योजना पडलेली आहे. आणि जे धामणी रोडची डीपी जो रस्ता डीपी रस्ता आहे त्यातून जी लाईन जाणार आहे, या लाईनमध्ये त्या जागेची माजी सभापती स्वतः आणि त्या भागातल्या नगरसेवका यांनी केली, तरी पण आज जागा आहेत त्या तिथल्या शेतकऱ्यांचं, ज्या शेतीतून पाईपलाईन जाणार आहे तिथली नुकसान भरपाईचे आदेश अजून दिलेले नाही. अशी जर का योजना जर का त्याला महिने दोन महिने अशा किरकोळ गोष्टीवर वेळ जात असेल तर ही ड्रेनेज योजना पूर्ण होणार नाही आहे. तर प्रशासनाला मी प्रश्न विचारला की ही योजना पूर्ण होणार आहे का हे नक्की सांगा, तर प्रशासनाकडे उत्तर नाही आहे. अशी ही महापालिकेची अवस्था झालेली आहे.